भारतीय वायुसेना दिनानिमित्त व्यंकटसाई होंडाच्या सहकार्याने सिंहगड ब्रेकफास्ट राईड व्यंकटसाई होंडा शोरूम धायरी ते सिंहगड किल्ला अशी काढण्यात आली. या ब्रेकफास्ट विथ राईड उपक्रमात जवळपास 40 ते 50 रायडर्सनी आपला सहभाग नोंदवला. व्यंकटसाई होंडा शोरूम येथून व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम आणि रोडीज ॲडव्हेंचर क्लबचे दत्ता सावंत यांनी या राईडला झेंडा दाखवून सुरुवात केली. सकाळी 7 वाजता या राईडला सुरुवात झाली. ती खडकवासला धरण डोणजे ते सिंहगड किल्ला अशी काढण्यात आली. सर्व रायगड किल्ल्यावर पोहोचल्यावर देश अभिमान जागवणाऱ्या आणि शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या, त्याचबरोबर भारतीय वायुसेनेतील जवानांना सलामी तसेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर सर्व रायडर्सनी दही कांदा भजी पिठलं भाकरीवर ताव मारत मिनी भोजनाचा आस्वाद घेतला, तर बाईक रायडर्सनी सिंहगड किल्ल्याची पाहणी केली. प्रचंड उत्साह या बायकर्समध्ये पाहायला मिळाला. आज राष्ट्रीय वायुदिनानिमित्त धारीतील व्यंकटसाई होंडाने बाईक राईड विथ ब्रेकफास्ट अशी एक रॅली काढली होती. ती रॅली होती धायरीतनं सिंहगडापर्यंत. आम्ही सकाळी 8 वाजता सुरू झाली ही रॅली आणि साधारण 10 वाजता ती संपली. व्यंकटसाई होंडाचा हा एक देशाभिमान जागवणारा उपक्रम होता. यात जवळपास 40 ते 45 रायडर्स सहभागी झाले होते. रायडरचा उत्साह चांगला होता. रायडरने गडावर पोचल्यानंतर शिवाजी महाराजांच्या घोषणा, नंतर देशाविषयीच्या काही घोषणा दिल्या, त्यामुळे एक बाकीच्या रायडरमध्ये स्फूर्ती निर्माण झाली. वातावरण सगळं देशाबद्दल अभिमान वाटणारं वातावरण किल्ल्यावर तयार झालं. कसं असतं की आठवडाभर आपण वेगवेगळ्या कामानिमित्त सोमवार ते शुक्रवार ह्या 7 दिवसात वेगवेगळ्या कामात असतो. प्रत्येकजण आपापल्या व्यापात असतं, बिझी शेड्यूल असतं, आणि त्यातनं एक रिलीफ मिळण्यासाठी किंवा एक वेगळा आनंद घेण्यासाठी आपण म्हणजे व्यंकटसाई होंडाने हा उपक्रम घेतला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मीही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत असतो. मलाही खूप छान वाटलं. असे उपक्रम होत राहावे जेणेकरून वेगळा अनुभव घेता येतात, वेगळ्या ठिकाणी जाता येतात आणि वेगळ्या ठिकाणचा इतिहास आपल्याला जाणून घेता येतात.